सरकारला आपल्या माध्यमातून एवढीच विनंती आहे की धनगर समाज एसटी आरक्षणाची फक्त आपल्याला अंमलबजावणी करायची आहे. आपल्याला काय नव्याने समाज करायचा आहे किंवा वेगळं काही करून आपल्याला आरक्षण द्यायचं नाही, ते फक्त आमची 70 वर्षापासूनची एकच मागणी आहे की धनगर समाज एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करणे. या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्रभर आंदोलनं चालू आहेत. आज या ठिकाणी त्याचाच एक भाग म्हणून परतूर येथे आंदोलन झालेलं आहे. मी आपल्या माध्यमातून एवढीच विनंती करतो, जर आपण या धनगर समाज एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीची जर आपण तात्काळ दखल नाही घेतली. आता आपण काल चोंडी येथील उपोषणार्थी आपण एक पत्र दिलं आणि त्या उपोषणार्थ्यांना पत्र दिल्यानंतर की आपण 50 दिवसाच्या कालावधीमध्ये आम्ही धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावरती आपण सकारात्मक भूमिका घेऊ. पण माझी सरकारला एक विनंती, आपण आता अनेक या महाराष्ट्रामध्ये अनेक घटना घडत असतात, अनेक गोष्टी होत असतात. आता सर्व समाज बांधवांनी आम्ही जेव्हा खेड्यापाड्यामध्ये फिरत असतो तेव्हा आम्हाला समाजा म्हणतात की महाराष्ट्रामध्ये अनेक गोष्टी सकाळी 4:45 अनेकदा आपलेले बघितलेले आपण की अनेकदा 4:45 एक नवीन धकादायक बातमी महाराष्ट्रामध्ये येते. मग अशा बातम्या येत असताना मग धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीतच सरकार वेळ काढूपणा का करत आहे असा सर्व धनगर समाज बांधवांचा या ठिकाणी सरकारच्या विरोधात रोष आहे. आणि कृपया माझी सर्वांना विनंती आहे, आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की आपण जर धनगर समाज एसटी आरक्षणची अंमलबजावणी केली या ठिकाणी सर्व धनगर समाज बांधवांच्या वतीनं महाराष्ट्रभर याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येतील. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.